ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचार तोफा शुक्रवारी थंडावल्यात. तालुक्यात 14 ग्रामपंचायतींसाठी 142 सदस्यांची निवड केली जाणार आहे. भाजप मित्र पक्षांनी या निवडणुकीच्या प्रचारात जोरदार आघाडी घेतली असून येत्या रविवारी 27 मे रोजी या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. ग्रामीण भागात होत असलेल्या या निवडणुकीत भाजपला अपेक्षित यश मिळेल असा विश्वास तालुका अध्यक्ष अरुण शेटभगत यांनी मल्हार टीव्हीशी संवाद साधताना व्यक्त केला. येत्या 27 तारखेला पनवेल तालुक्यामध्ये 14 ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचं मतदान या ठिकाणी होणार आहे आणि त्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी याच्यामध्ये चांगली बाजी मारेल अशा प्रकारचा विश्वास मी पनवेल प्रत्येक गावामध्ये फिरत असताना मला त्या ठिकाणी दिसत आहे. पनवेल विधानसभा मतदारसंघामध्ये ज्या 4 ग्रामपंचायती आहेत आणि कोण ग्रामपंचायतीचा काही भाग आहे, कसलकर ग्रामपंचायतीचा काही भाग पनवेल तालुक्यामध्ये जो आहे त्या भागामध्ये जर आपण बघितलं तर आमदार प्रशांत ठाकूर साहेबांच्या विकास कामाच्या माध्यमातून त्या 4 ग्रामपंचायतीवर आणि कोण ग्रामपंचायतीवर आणि कसलकर ग्रामपंचायती ज्या आहेत म्हणजे ज्याच्यामध्ये पनवेल विधानसभा मतदारसंघाचा जो भाग आहे त्याच्यामध्ये आपण या 6 ग्रामपंचायतीवर आपण आपला नक्कीच भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकेल असा विश्वास या निमित्तानं मला वाटतो. या भागामध्ये जर बघितलं तर न्हावा ग्रामपंचायतीवर आपण युती केलेली आहे. भारतीय जनता पार्टी शेतकरी कामगार पक्ष त्या न्हावा ग्रामपंचायतीवर सुद्धा या ठिकाणी जी शिवसेनेने प्रतिष्ठेची ग्रामपंचायत केलेली आहे त्या न्हावा ग्रामपंचायतीवर सुद्धा 100% मी सांगतो की भारतीय जनता पार्टी आणि शेतकरी कामगार पक्षाची ती ग्रामपंचायत त्या ठिकाणी निवडून येणार आहे. आज जर आपण बघितलं तर कसलकर ग्रामपंचायत पुढे जर आपण गेलो तर वावेघर गुलसुंडे आणि तुराडे जो शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ज्या ठिकाणी एवढे दिवस ओळखत होते त्या ठिकाणी सुद्धा आज त्या तिन्ही ग्रामपंचायतीमध्ये तुराडे गुलसुंदे आणि वावेघर या ठिकाणी आज महेश बालदी साहेबांच्या माध्यमातून ज्या भागामध्ये विकासाची जी कामं झाली आमदार प्रशांत ठाकूर साहेबांच्या जिल्हाध्यक्षांच्या माध्यमातून जी विकासाची कामं झाली आणि काही वैयक्तिक जी कामं झाली त्या कामाच्या जोरावर आज संपूर्ण वावेघरमध्ये जर बघितलं आपण तर वावेघरमध्ये संपूर्ण वावेघर आज भारतीय जनता पार्टीमध्ये त्या ठिकाणी प्रवेश जवळजवळ केलेला आहे. आणि मग वावेघर असू द्या, गुलसुंद्या असू द्या आणि तुराड्यामध्ये जो शेतकरी कामगार पक्ष म्हणजे सुरेश ठाकूर एक निष्ठावंत कार्यकर्ते शेका पक्षाचे त्या ठिकाणी आज ओळखले जात होते त्या ठिकाणी त्यांचे बंधू कुंडलिक शेख ठाकूर यांनीसुद्धा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करून आज त्यांनी त्यांच्या मुलाला त्या ठिकाणी सरपंच म्हणून उभा केलेला आहे. आणि म्हणून या तिन्ही ग्रामपंचायतीवर तुराडे गुलसुंदे आणि वावेघर या तिन्ही जे शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला जो होता या तिन्ही ग्रामपंचायतीवरसुद्धा भारतीय जनता पार्टीचा झेंडा त्या ठिकाणी नक्कीच फडकेल. काही ठिकाणी शिवसेनेवर युती झालेली आहे त्या ठिकाणीसुद्धा शिवसेनेचा आम्हाला नक्कीच फायदा होईल. आज आपण जर कोण ग्रामपंचायतीमध्ये बघितलं तर एका बोर्ले आणि आजिवलीमध्ये सुद्धा आपण शिवसेनेबरोबर त्या ठिकाणी युती केलेली आहे. कसलकंडमध्ये सुद्धा आपण शिवसेनेबरोबर युती केली आहे. हे पनवेल तालुक्यामध्ये जे कार्यकर्त्यांना वाटलं का बाबा आपल्याला बऱ्यापैकी आपण गावाचा विकास करू जर सेनेला बरोबर घेतलं तर अशा ठिकाणी आम्हीसुद्धा त्यांना मुभा दिली होती की आपण त्यावर शिवसेनेवर युती करा. आणि मला वाटतं या 14 ग्रामपंचायतीपैकी जास्तीत जास्त ग्रामपंचायतीवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा यावेळेला फडकेल असा एक विश्वास या निमित्तानं मला वाटतं.